नमस्कार मित्रांनो, आज आम्ही निघालोय निसर्ग सहलीला। त्यासोबतच आम्ही एक क्षेत्र भेट सुद्धा देणार आहोत। निसर्ग सहलीचं ठिकाण आहे पळसगाव येथील प्रगतशील शेतकरी भारत मोतिंगे यांचं फार्म हाऊस। या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या शेतीच्या आधुनिक पद्धतींची माहिती आम्ही घेणार आहोत, त्याचबरोबर गजराज फूड प्रोडक्ट्स या ठिकाणी आम्ही क्षेत्र भेट सुद्धा देणार आहोत। चला तर या सहलीचा आपण आनंद घेऊया। पहिल्यांदा आम्ही पोहोचलो आमचं क्षेत्र भेट असलेलं ठिकाण गजराज फूड प्रोडक्ट्स या ठिकाणी। गजराज फूड प्रोडक्ट्सचे मालक प्रदीप भोसले यांच्याकडून आता आपण या प्रकल्पाविषयी जाणून घेणार आहोत। सगळ्यात पहिले आपण काय करतो, हे ट्रे यामध्ये कच्चा माल घेतो। कच्च्या मालामध्ये गहू, मका, सोयाबीन, बडीशेप आणि धणे हे सगळे याच्यात या ट्रेमध्ये मिक्स करतो। हे मोठ्या ट्रेमध्ये हे मिक्स केल्यानंतर हे धान्य आपण परत हे चक्क्यामध्ये टाकतो मिक्स करून। इथे चक्क्या टाकल्या तर त्याला थोडंसं रवेदार दळल्या जातं, त्यामध्ये आपण बटाटा तयार करणार रवेदार असं त्याला दळल्या जातं। ते दळून परत ह्या ट्रेमध्ये इथं खाली काढलं जातं। ते दळल्यानंतर इथून काढलं की आपण त्याला बॅग तो आपण त्याला हे 1 किलोची बॅग या बॅगमध्ये भरून या छोट्या बॅटरवर त्याचं वजन होतं। वजन झाल्यानंतर आपण त्याला इथे पॅक करतो ह्या मशीनवर। पॅक केल्यानंतर ह्या ज्या बॅग आहेत ते आपण एका गोणीमध्ये भरतो। ते भरलं जातं आणि परत याचं हे गोणीचं वजन ह्या मोठ्या काट्यावर होतं। गोणीचं वजन झाल्यानंतर आपण त्याला ह्या मशीनने ही गोणी पॅक करतो आणि समोर मार्केटला ही बॅग जाते। यामध्ये आपण 30 बॅग भरतो एका बॅगमध्ये। ह्या गोणीमध्ये ह्या 30 किलोचं बॅग भरतो, 1 किलोची बॅग 30 भरतो। ही गोणी पॅक करायचं शिलाई मशीन आहे। हो, ही शिलाई मशीन गोणी पॅक करायची। तुम्हाला हा उद्योग उभारण्याची प्रक्रिया कुठून मिळाली? आम्ही त्याच्यावर मिनिमम 1-6 महिन्याचं सर्च केलं किंवा काय चालू शकतं आपल्या भागात काय चालू शकतं त्यानुसार ते कल्पना सुचली आणि आम्ही ते सुरुवात केली। उभारण्यासाठी कच्चा माल कुठून उपलब्ध होतो? आपण शेतकऱ्याकडून इथं जवळपासचे शेतकरी त्यांच्याकडून सगळा माल कच्चा माल त्यांच्याकडून घेतो। ज्याची गरज पडली म्हणजे त्यात आपण आता बडीशेप आपल्याकडे पिकत नाही त्याच्यामुळे ती फक्त तेवढी बाहेर भाग बाकी सगळं आपल्याकडंच आहे। सगळं शेतकऱ्याकडे तेच घेतो आपण आणि त्याच्यावर प्रक्रिया करतो। नाही, पार्टनर आहेत मला, आणखी एक जण पार्टनर आहे, त्यांचं नाव युवराज रामदास गवर माझे पार्टनर आहे। एकूण आमचे 5 कर्मचारी। नमस्कार सर, माझा प्रश्न आहे तुम्ही बट्टी आटा पीठ बनवण्याची प्रक्रिया कशी करता? अच्छा, प्रक्रिया म्हणजे सुरुवातीला आपण काय करतो, कच्चा माल त्यामध्ये गहू, मका, सोयाबीन, बडीशेप, धणी ह्या गोष्टी एकदा मिक्स करतो। त्या मिक्स केल्यानंतर त्या आपण त्या जी चक्की ग्राइंडर मशीन त्याच्यात आपण दळून घेतो। दळल्यानंतर ते एका ट्रेमध्ये काढलं जातं। ट्रेमध्ये काढलं त्याला आपण 1 किलोचं किंवा 20 किलो जसे ऑर्डर असेल तशाप्रमाणे आपण ते भरतो, त्या काट्यावर वजन करतो। वजन केल्यानंतर ते पॅक केलं जातं। पॅक करून एक शिलाई मशीन आहे ते गोणी पॅक होऊन ते बाहेर आपण मार्केटला विकायला देतो। तुम्ही एका दिवसात किती बट्टी पिठाची पॅकिंग करता? एका दिवसात आपण मिनिमम 1
बघाला सर शब।